महामानव भारतरत्न <गत्ति> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरनंतर चंद्रपूर येथे धम्मदिक्षा दिली त्यामुळे त्यांच्या पावन स्पर्शाने येथील दीक्षाभूमी पवित्र झाली आहे मात्र विकासाच्या दृष्टीनं पाहिले असता नागपूर येथील दीक्षाभूमीच्या तुलनेत चंद्रपूर येथील दीक्षाभूमी दुर्लक्षित राहिली आहे त्यामुळे चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित शंभर कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी केली अध्यक्ष महाराज या ठिकाणी सगळ्यात पहिले सामाजिक व न्याय विभागावर बोलत असताना मला याचा गर्व आणि अभिमान आहे की मी ज्या मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघामध्ये महामहिम क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ची दीक्षाभूमी आहे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला नागपूर एक ते दिशा दिली केवळ दुसऱ्या सोळा ऑक्टोबरला चंद्रपूरला सुद्धा दीक्षाभूमी दीक्षा दीक्षा देण्याचा देण्याचा था धम्म कार्यक्रम झाला जगामध्ये केवळ आणि केवळ दोन ठिकाणी ही धम्म दीक्षाभूमी असल्यामुळे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीये नागपूरची दीक्षाभूमीचा ज्या धर्तीवर विकास झाला त्याच प्रकारचा विकास चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा व्हावा याकरता मी सामाजिक न्याय व न्यायमंत्र्यांना विनंती करेल की त्यांनी त्या ते दीक्षाभूमीच्या करता म्हणून विशेष असे शंभर कोटी रुपयाचं अनुदान आपण दिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा विभागाचा पत्रव्यवहार सुद्धा आपला सुरू झालेला आहे हे सोबतच ज्या संपूर्ण भारताला इतक्या मोठ्या राष्ट्राला चालवण्याकरता संविधान देणारे महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चंद्रपूरमध्ये ते जा जा चंद्रपूर एक संविधान बंद भवन बांधण्याची सुद्धा मी कर या ठिकाणी विनंती करताय न्याय मंत्री जरा थोडं सामाजिक न्यायमंत्री मुंडे साहेब थोडस ऐकत आहे ना ठीक आहे तर त्या ठिकाणी चंद्रपूर मध्ये चंद्रपूर मध्ये व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या विभागाकडून विचारणा झाली होती की हे संविधान भवन जर झालं तर याच मेंटेनन्स कोण करणार आहे दीक्षाभूमीचं मेंटेनन्स करणार ज्या ठिकाणी आंबेडकर मेमोरियल सोसायटी या सोसायटीने तशी तयारी दर्शवली आहे तर एक आपल्या कार्यकाळामध्ये दोन गोष्टी जर आपण मुंडे साहेब केल्यात ते आपलं हे विभाग आपल्याकरता करता, लोक कायम लक्षात ठेवतील हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो